धुळे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागांमध्ये वेगाने वाढू लागला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती करून कोरोनाला आळा घालण्याचा प्रयत्न धुळे जिल्हा पोलीस दलासाठी आव्हान बनला आहे। त्यासाठी ते पुढे सरसावले असून त्यांनी जनजागृती सुरू केली आहे। पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी चेतन माळी यांनी धुळे जिल्हा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे ग्रामीण येथील नीर या गावामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह कोरोना संदर्भात पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे। धुळे ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक खानदेशी भाषा समजत असल्याने हे पथनाट्य खानदेशी भाषांमध्ये नागरिकांना समजेल अशा पद्धतीने सादर करण्यात आला आहे। यापुढे देखील अशाच पद्धतीने जिल्ह्यातील विविध भागातील भागांमध्ये पोहोचून नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न पथनाट्यातून करणार असल्याचं चेतन माळे यांनी सांगितलं आहे। नमस्कार। आपल्या भारत देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे डिफेन्स खात्याचे माननीय पोलीस अधीक्षक, आपल्या गाव पातळीवर पोलीस पाटील, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या कोरोनाच्या महामारीत एक ढाल त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्याची भूमिका निभावत आहे। परंतु शासनाने काही कारणास्तव लॉकडाऊनमध्ये शिथिलता निर्माण झाल्याने आज या कोरोना महामारीचा उद्रेक होत आहे आणि या उद्रेक झाल्यामुळे निष्पाप लोकांना कोरोनाची बाधा होत आहे। आमच्या मी व माझ्या या तरुण मित्रांनी आज एका पथनाट्याच्या द्वारे या कोरोनाचं जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आणि ते आपल्या नेर गावातील विविध ठिकाणी त्याचं जनजागृती पथनाट्य जाहीर दाखवून त्या लोकांना त्यांनी ग्वाही दिली की आम्ही नियमांचं तंतोतंत पालन करू आणि या कोरोनाच्या महामारीपासून दूर राहू। अजर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे।